अशा प्रकारे तयारी करून आई वडिलांनी मुलांना आनंदात शाळेत पाठवा, म्हणजे मुलांना कधी शाळेचा कंटाळा येणार नाही. नमस्ते, मी वर्षा. आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. प्रत्येक घरामध्ये महिला रोज सकाळी लवकर उठून मोठ्या माणसांसाठी टिफिन बनवतात, त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसाठी सुद्धा टिफिन बनवतात. आता तर शाळा उघडणार आहे, सकाळी टिफिन देण्यासाठी आपली खूप धावपळ होते, त्यासाठी आपण काय काय तयारी केली पाहिजे. माझे मिस्टर पुण्यामध्ये एका शाळेमध्ये शिक्षक आहेत, ते मला त्यांचे रोजचे विद्यार्थ्यांचे पालकांचे रोजचे अनुभव सांगतात. मुलांचा कधी टिफिन घरी राहतो, कधी आयकार्ड घरी राहतं, कधी पाण्याची बॉटल राहते, कधी वही, कधी पुस्तक, हे मला रोजचे अनुभव सांगतात. त्यामुळेच मी आहे ना आजचा हा ब्लॉग बनवणार आहे. याच अनुभवावरून दुसऱ्या दिवसासाठी काय तयारी करायची हे मी तुम्हाला आज माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे. चला तर मग पाहूया आजचा नवीन ब्लॉग. उद्याच्या टिफिनच्या तयारीसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न असतो टिफिनला भाजी काय द्यायची. उदाहरणार्थ जर तुम्हाला भेंडीची भाजी द्यायची असेल तर ती भेंडी आपण आदल्या दिवशी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून काढायची, त्यानंतर एका कोरड्या कपड्याने ती भेंडी स्वच्छ करून ठेवायची. शक्य असल्यास तुम्ही कापून पण ठेवू शकता. याचबरोबर मेथीची भाजी असेल किंवा गवार असेल ती सुद्धा आपण आदल्या दिवशीच निवडून ठेवू शकतो, म्हणजे तुमचा वेळ सुद्धा वाचेल, घाईगडबड होणार नाही. याचबरोबर अद्रक लसूण पेस्ट सुद्धा करून ठेवायची, ती 4 ते 5 दिवस फ्रीज मध्ये सहज टिकते. टिफिन आदल्या दिवशी स्वच्छ करून कोरड्या कपड्याने पुसून ठेवायचा, म्हणजे त्यामधील भाजी खराब होत नाही. या ठिकाणी मी तुम्हाला महत्वाची माहिती सांगते. जेवणाचा डब्बा, पाणी पिण्याची बॉटल ही स्टीलचीच असावी, प्लॅस्टिकची नसावी. प्लॅस्टिक हे आरोग्यास खूप घातक आहे. प्लॅस्टिक कसे घातक आहे ही माहिती वाचा. लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं, त्यासाठी रात्री ते 9 आधी झोपतील याची काळजी आपण घेतली पाहिजे, म्हणजे ते सकाळी लवकर उठतील. मुलांचा शाळेचा गणवेश हा स्वच्छ धुवून त्याला प्रेस करून आदल्या दिवशी ठेवायचा. त्याचे मुलांच्या शाळेचे शूज रात्रीच पुसून ठेवायचे. सॉक्स, रुमाल, पाणी बॉटल, टिफिन बॅग ही एकाच ठिकाणी ठेवा, म्हणजे सकाळी आपल्याला सर्व वस्तू एकाच जागेवर भेटतात, त्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचतो. स्कूल बॅग मधील सर्व साहित्य रात्रीच आपण चेक करून भरायचं, म्हणजे सकाळची आपली धावपळ होत नाही. मुलांचे आयकार ठेवण्यासाठी एक फिक्स जागा असावी, ती आपल्याला पाताशाने आपल्या नजरेची अशा ठिकाणी आयकार ठेवावी. प्रत्येक पालकाने आपल्या मुलाकडून आई किंवा वडिलांचा मोबाईल नंबर हा पाठ करून घेतला पाहिजे, अडचणीच्या वेळेस खूप उपयोगाला येतो. अशा प्रकारे तयारी करून आई वडिलांनी मुलांना आनंदात शाळेत पाठवा, म्हणजे मुलांना कधी शाळेचा कंटाळा येणार नाही. अशा प्रकारची तयारी मी रोजच करते, त्यामुळे माझी धावपळही होत नाही आणि वेळही वाचतो. याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तयारी करा, तुमची धावपळही होणार नाही आणि वेळही वाचेल. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढील नवीन व्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.